लडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत शहीद झालेल्या जवानांना मोदी सरकारनं श्रद्धांजली वाहिली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे श्रद्धांजली चक्क चीनी ऍप टिकटॉक वरून वाहण्यात आली आहे. एकीकडे चीन सीमेवर 20 जवान शहीद झाल्यामुळे भारतीयांच्या मनात चीन विरोधात संताप उमटत आहे. हॅशटॅग बॉयकॉट चायनीज प्रोडक्ट ही मागणी जोर धरत आहे. सरकारनं सुद्धा चीनी कंपन्यांना दिलेले कंत्राट रद्द करायला सुरुवात केली आहे. वेळोवेळी बॉयकॉट चायनीज प्रोडक्ट ही मागणी भारतात करण्यात आली आहे. अलीकडेच नेटिझन्सनी चायनीज ऍप टिकटॉकला आपल्या मोबाईल मधून अनइन्स्टॉल केलं होतं. या ऍपची रेटिंग सुद्धा 1.6 वर येऊन पोहोचलेली होती. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या टिकटॉक ऍपला भारतीयांनी बॅन केलं त्याचा वापर मोदी सरकार अजूनही करतच आहे. हे आहे मोदी सरकारचं टिकटॉक अकाउंट @MyGOVIndia या नावानं हे अकाउंट आहे, ज्यावर 1 मिलियन फॉलोअर्स आहे. काल याच अकाउंट वरून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. टिकटॉक वर सरकारचे वेगवेगळ्या विभागाचे असे कित्येक अकाउंट चालू आहेत. आता पहा सरकारचे ऑफिशियल टिकटॉक अकाउंट. टिकटॉक वर बृहमुंबई महानगरपालिकेचे अकाउंट आहे म्हटल्यावर नवल वाटून घेऊ नका. @MyBMC या नावानं असलेल्या BMCच्या अकाउंट वर 449.5K फॉलोअर्स आहेत. डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया, ज्यांनी 50 चीनी ऍपला बॅन करण्याचा सल्ला सरकारला दिलाय, त्या DSCIचे हे टिकटॉक अकाउंट पहा, ज्यावर 3203 फॉलोअर्स आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ज्याचा सामान्यतः संक्षेप PIB म्हणून केला जातो, भारत सरकारची एक एजन्सी आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि नवीन माध्यमांना सरकारी योजना, धोरणे, कार्यक्रम, उपक्रम आणि सरकारच्या कामांची माहिती देतं. PIBच्या टिकटॉक अकाउंट वर 494.3K फॉलोअर्स आहेत. @PIBIndia या अकाउंट वरून कालच मोदींचा चीनला धडा शिकू या संदर्भातला व्हिडिओ प्रकाशित करण्यात आलाय. @TelanganaFightsCorona, तेलंगणा सरकारचं हे ऑफिशियल टिकटॉक अकाउंट, ज्यावर 62.5K फॉलोअर्स आहेत. तेलंगणा राज्याची माहिती यावरून तेलंगणा सरकार देतं. कर्नाटक सरकार, @COVID19AwarenessGOK या नावानं कर्नाटक सरकारचं टिकटॉक अकाउंट आहे, ज्यावर 115.3K फॉलोअर्स आहेत. राज्यातली कोरोनाविषयी परिस्थितीची माहिती यावरून मिळते. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, हे आहे सायबर सिक्युरिटीचं ऑफिशियल टिकटॉक अकाउंट, ज्यावर 1767 फॉलोअर आहेत. मजेशीर गोष्ट अशी की सायबर सिक्युरिटी कडून 50 धोकादायक चीनी ऍपची यादी जाहीर करण्यात आली असून ते ऍप लोकांनी मोबाईल मधून काढून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्या ऍपमध्ये टिकटॉकचाही समावेश असताना सायबर सिक्युरिटीचं अकाउंट टिकटॉक वर असल्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण होतात. याचबरोबर महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट IRCTC, DSCI यांचंही ऑफिशियल अकाउंट टिकटॉक वरती आहे. या बातमी संदर्भात तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला नक्की विसरू नका. या चॅनलला सबस्क्राईब करा, बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत.com.